विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि मद्याचं व्यसन लावून त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर करण्याच्या वाढत्या प्रकाराबाबत सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच चिंता व्यक्त केली आहे हे प्रकार रोखण्यासाठी सहा महिन्यांच्या आत एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक डॉक्टर शुभांगी गायकवाड आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत नमस्कार नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत अंमली पदार्थांची समस्या ही तर कायमच भेडसावत होती तरुणांना आणि त्याच्यातूनही विद्यार्थ्यांना ती कायम भेडसावत होती गेली पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात या समस्येचं स्वरूप आता बदलतंय का आणि ही समस्या मुळात वाढली आहे कमी झाली आहे तितकीच आहे आपली याबद्दलची निरीक्षणं काय आहेत नाही सध्याचं एकंदर बाहेरचं वातावरण बघितल्यानंतर असं लक्षात येते की ही समस्या वाढलेली आहे पूर्वी दारू पिणं किंवा तंबाखू खाणं इथपर्यंत कदाचित ही समस्या मर्यादित होती परंतु आता अगदी साध्या साध्या गोष्टी म्हणजे अगदी व्हाईटनर घेणं किंवा अमृतांजनचा वास घेणं आयडेक्सचा वास घेणं किंवा वेगवेगळ्या सॅनिटायझर्सचे वास घेऊन थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ह्याची सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच सुरू झालेली आहे त्यामुळे याचं स्वरूपही बदललं आहे आणि प्रमाणही निश्चित वाढलेलंच आहे आपण म्हणतो तसं ज्यांना खरं म्हणजे अंमली पदार्थ म्हणता येणार नाही हो त्यांचाही वापर कुठेतरी व्यसनासाठी हो। केला जातो आणि ती, पहली ती पहली हो, एक पहिली पायरी असते ती पहिली पायरी हो विद्यार्थ्यांची पण तिथपासून ते मग त्याच्यानंतर कुठल्या तरी पावडरची पुडी एखाद्या विद्यार्थ्याच्या हो। दप्तरात सापडणं हा प्रवास नेमका होतो कशामुळे कारण काय असतात त्याची कारण असे आहेत की विद्यार्थ्यांना साधारणतः शाळेच्या आवाराच्या बाजूला बाहेर वेगवेगळे फेरीवाले उपलब्ध आहेत खाद्यपदार्थांची दुकानं उपलब्ध आहेत पानपट्ट्या आहेत आणि मग या या याच्या माध्यमातून त्यांना ह्या गोष्टींची एक हळूहळू प्रमाणामध्ये सवय उदाहरणार्थ अगदी पेरू घेतला तर पेरूमध्ये वापरला जाणारा मसाला यांच्या माध्यमातून त्या अंमली पदार्थांच्या पावडरची पहिल्यांदा सुरुवात केली जाते हळूहळू त्याचं प्रमाण वाढलं की त्यांचं त्याचं रूपांतर व्यसनामध्ये होतं आणि मग एकदा व्यसनाला सुरुवात झाली की मग मात्र अमुक एकाच दुकानात जाऊन मला पान खायचं आहे किंवा अमुक एका दुकानात जाऊनच सिगरेट ओढायची आहे किंवा अमुक एका फेरीवाल्याकडे जाऊनच मला पेरू खायचं आहे ह्या मागण्या एकंदर हळूहळू विद्यार्थ्यांच्या सुरू झाल्या की मग त्यांना त्याची एक त्याची एक, एक सवय लागून जाते आणि मग ते नाही मिळालं तर मात्र हे विद्यार्थी बेचेन होताना आपल्याला दिसतात पण आपण हे जे करतोय हे नेमकं काय करतोय याची त्यांना जाणीव असते का बऱ्याच प्रमाणात बऱ्याच अंशी नाही त्यांना ती जाणीवच नसते मुळात त्याची जी सुरुवात होते तीच त्यांच्या अज्ञानापासून होते त्याच्यामुळे ह्याची जाणीव त्यांना फारशी होत नाही पण ज्यावेळी हे लक्षात येतं की ते जर आपण घेतलं नाही किंवा ते जर आपण खाल्लं नाही तर आपल्याला काही सुचत नाहीये किंवा बेचेन होतोय आपण हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात येत आहे तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो पण त्यावेळी त्यांना ते आपण व्यसनाला आहारी गेलोय हो हे मान्य करणं सुद्धा कठीण जातं त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि जेव्हा एखाद्या पालकांना प्रथम लक्षात येतं की आपलं मूल हे बहुतेक कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी गेलेलं आहे घरातले पैसे कमी होतात किंवा बॅगेमध्ये काहीतरी असं व्यसनाशी संबंधित एखादी गोष्ट सापडते बहुधा पालकांची एक भूमिका असते की माझं मूल असं करू कसं कर शकतं किंवा मग त्याला दम देणं त्याला मारहाण करणं नेमकं पालकांनी करायला काय हवं जेव्हा पहिल्यांदा लक्षात येतं सगळ्यात पहिल्यांदा पालकांना जर एखादी अशी पुढी जर विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडली तर पालकांची पहिली भूमिका असते ते म्हणजे मारणं म्हणजे विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मारण आणि त्याच्याकडून ते कबूल करून घेणं इथेच त्या पालकांचं थोडस चुकतंय त्या विद्यार्थ्याला ज्यावेळी ही ही पुढी ज्यावेळी सापडते त्यावेळी <coughs> त्या विद्यार्थ्याशी प्रेमाने बोलणं मुळात त्याला विश्वासात घेणं सगळ्यात पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतर मग त्याला समजवणं किंवा तो त्या पातळीपर्यंत का आलाय ह्या विद्यार्थ्याला तो नशा करतोय किंवा ती ती जी पुढी आहे ती नेमकीच नशेची आहे याची जेवढी पालकांना पालकांना जाणीव असते तेवढी कदाचित त्या ते विद्यार्थ्याला नसते आणि मग अशा वेळी त्या विद्यार्थ्याला थोडंसं विश्वासात घेतलं त्याच्या एखाद्या मित्रा, मित्राकडे जाऊन त्याच्याबद्दल बोलणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समुपदेशक काउन्सलरला जर जा एखाद्या जाऊन भेटणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे की जे आपले पालक नॉर्मली टाळतात आणि मुळातच आपलं आपला मुलगा किंवा आपली मुलगी आहे ही व्यसनाच्या आहारी जाते अशा काही तर पालकांना मिळत असतील नेमकं त्यांनी काय पाहायला पाहिजे निश्चित म्हणजे कुठलाही व्यसनाधीन व्यसनाधीनतेकडे गेलेला विद्यार्थी जो आहे त्याची त्याची वागणूक बदलतेच म्हणजे तो थोडासा अबोल होतो चोरी करायला लागतो नजर मिळवत नाही किंवा समाजामधल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये शक्यतो तो सहभागी होत नाही बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की असा, असा विद्यार्थी आहे तो आपल्याला एका कोपऱ्यामध्ये किंवा विशेषतः बाथरूम जिथे आपल्याला सिक्युरिटी मिळेल किंवा एकटेपणाची एकटेपणा आपल्याला मिळेल अशा ठिकाणाची तो निवड करतो hmm. बऱ्याच वेळा खोटं बोलण्याचा प्रकार ह्या कालावधीमध्ये वाढतो hmm. मित्र बदलतात त्याचे hmm. आणि असे विद्यार्थी शक्यतो घराच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न करतात काही वेळा आमच्या असंही लक्षात आलंय की असे विद्यार्थी आई वडील ज्यावेळी घरात येत आहेत तर त्यावेळी शक्यतो बाहेर जाणं किंवा झोपणं हा प्रकार जास्त प्रमाणात जाणवतो तर अशा वेळी त्या पालकांच्या लक्षात आलं यायला हवंय साधारणतः की बाबा हे कुठेतरी बदलते परिस्थिती आणि मग तिथे पालकांनी जागृत होणं खूप गरजेचं असतं आणि शाळांनी आणि महाविद्यालयांनी त्याने सुद्धा एक सतर्कता बाळगायला हवी हो निश्चित निश्चित मुळात पालक शिक्षक आणि महाविद्यालय या तिघांची अशी त्रिवेणी संगमच झाला पाहिजे थोडक्यात मला असं वाटतंय की पालकांनी आधी भूमिका कारण पाल मुळात ही समस्या जी निर्माण होते त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की कुठेतरी संवाद संपलाय म्हणजे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जी मोकळी जे नातं मोकळीकीचं हवंय ते होत नाही संवादच वाढलेला नाहीये आपल्या मुलाला नेमका काय त्रास आहे किंवा त्याच्या अपेक्षा काय आहेत बऱ्याच वेळा नको त्या अपेक्षांचं वजन मुलावरती असतं म्हणजे माझा मुलगा नव्वद टक्क्यांनीच पास झाला पाहिजे ऐंशी टक्क्यांनीच पास झाला पाहिजे हा जो प्रकार आहे तो आपल्या मुलाला झेपतोय का नाही याची कल्पना पालकांकडे नसते थोडंफार शिक्षकांच्या बाबतीत आणि महाविद्यालयाच्या बाबतीत बघायला गेलं तर शाळेची सं, मुलांची संख्या आणि विद्यार्थी आणि शिक्षकाचं जे नातं जिवाळ्याचं हवं आहे ते थोडंसं कुठेतरी कमी झालेलं दिसतंय आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की शाळेत हा मुलगा एकटा राहायला लागल्यानंतर त्याची जर पटकन जाणीव जर त्या शिक्षकाला निर्माण झाली तर समस्या खूप लवकर सुटू शकते ती पण ती जाणीव त्यावेळी होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं एक सामाजिक प्रश्न तर आहेत कारण अशा प्रकारच्या अंमली पदार्थ त्या विद्यार्थ्याला उपलब्ध होतात आणि नंतर कधीतरी त्या तरुण मुलांचा आणि मुलींचा वापर त्या तस्करीमध्ये सुद्धा केला जातो ते रोखण्याची जबाबदारी ही एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांचीच आहे त्याबद्दल काय सांगाल निश्चित याच्यामध्ये थोडस तस्करी ज्यावेळी रोखायची आपल्याला त्यावेळी हे होतंय का की लहान लहान गोष्टीतून ज्यावेळी त्यांना एकदा सवय लागली की मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून जो पैसा लागतो तो पैसा उपलब्ध करायसाठी मुलं वाटेल त्या मार्गाला जाऊ शकतात म्हणजे अगदी चोरी करण्यापासून ते जर कोणीतरी अमिष दाखवलं की छोटीशी गोष्ट घे वीक आणि ते त्या पदार्थ सेवन कर तर हेही ती मुलं त्या पद्धतीने करू शकतात मला वाटतं एक समाजाचे जागरूक नागरिक म्हणून किंवा जबाबदार नागरिक म्हणून आपल्या काही भूमिका आहेत एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी आणि शाळेच्या शाळेच्या व्यवस्थापनाने काही गोष्टी करणं गरजेचं आहे पालकांनी आपल्या मुलाला मुलाला पैसे देणं किंवा त्याच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणं किंवा वेगवेगळ्या जसे मोबाईल अगदी लहान मुलांच्या हातामध्ये सुद्धा सध्या मोबाईल दिसतात गरज असेल आणि त्याची जाणीव बाबा गरजच आहे म्हणून त्याला त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर गोष्ट वेगळी पण त्याच्यातही आपलं बारीक लक्ष मुलाकडे असणं गरजेचं आहे दुसरं शाळा शाळेने मला असं वाटतं की वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करणं गरजेचं आहे म्हणजे व्यसनापासून मुक्त झालेले जे काही लोक आहेत किंवा व्यसनमुक्ती केंद्र आहेत तर वेगवेगळ्या पिकनिकला नेण्यापेक्षा अशा व्यसनमुक्ती केंद्रांना जर भेट दिली प्रत्यक्ष त्या लोकांना जर आपल्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयाने बोलवलं मुलाखती त्यांच्या घेतल्या तर त्यांचं एक जिवंत उदाहरण विद्यार्थ्यांच्या समोर येतंय मला तर असं वाटतं की कॅन्सरचा जे विभाग आहेत ज्यांनी लहान तंबाखू किंवा व्यसनाधीन झालेल्या लोकांना जे कॅन्सर होत आहेत आणि त्यांनी जे अवयव गमावलेत त्यांच्याकडे सुद्धा जर भेटी दिल्या तर याचा खूप चांगला परिणाम विद्यार्थ्यांवरती होईल समाजाचा एक नागरिक म्हणून ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि तुम्ही तुम्ही स्वतःही समुपदेशक समुपदेशनाची एकंदरच आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ती याही बाबतीमध्ये आहे त्याचंही महत्त्व मला वाटतं अधोरेखित व्हायला हवं शाळेमध्ये समुपदेशक असावा अशी मागणी मला वाटतं बऱ्याच वर्षापासून शिक्षण क्षेत्रात चालली आहे पण एकंदरीत आत्ता बघितल्या बघायला गेल्याच्या नंतर जवळजवळ आठशे मुलांची शाळा आणि त्याच्यामध्ये एक समुपदेशक अशी एकंदर अवस्था आहे तीही काही काही शाळांमध्ये तोही समुपदेशक नाही आणि असं एकंदर बघितल्यानंतर आठशे विद्यार्थ्यांच्या मागे जर एक समुपदेशक घेतला तर तो समुपदेशकही तेवढासा पुरेसा पडत नाही आणि पालकांची कुठेतरी मानसिकता आहे की हो, समुपदेशक शाळेत असेल किंवा खासगी क्षेत्रात असेल त्याच्याकडे जायचंच नाही जा... अशी एक समाजाची मानसिकता आहे तीही बदलायला मी त्याबद्दल थोडक्यात काय सांगू समाज मुलांना समा... समुपदेशकाकडे न्यायचं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट पालकांना असं वाटतंय की माझं मूल वेडाय का किंवा आपण कुठे कमी पडतोय का आपल्याला समजवता येत नाही का आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा किंवा लोकांना जर कळलं की आपण काउन्सलरकडे जातोय तर समाजामध्ये आपली प्रतिष्ठा काय निर्माण होईल याची भीती प्रत्येक पालकाच्या मनात आहे दुसरी एक शंका आम्हाला म्हणजे दुसरं एक प्रकार आम्हाला इथे दिसतो की प्रत्येक ज्यावेळी पालक आमच्या समोर येतो त्यावेळी तो असं म्हणतो की तुम्ही काहीतरी गोळ्या द्याल आणि त्याची सवय आमच्या मुलाला लागेल तर ह्याची भीती कुठेतरी आहे की आपल्या मुलाला काउन्सिलर औषधाची औषधाची सवय लावेल आणि मग त्याची सवय लागल्याच्यानंतर त्याच्याशिवाय तो, तो मुलगा कामच करू शकत नाही हाही प्रकार पालकांच्या मध्ये दिसतोय तिसरं थोडंसं मला असं कारण वाटतंय की समुपदेशकाकडे जाणं म्हणजे आईवडिलांच्या काही गोष्टी पर्सनल गोष्टी या आपल्या तिसऱ्या माणसाला सांगायच्यात आणि त्या कदाचित आपण मोकळेपणाने लोकांना सांगून पुढे त्याचा आणखी काहीतरी विपर्यास होईल अशी एक भीती असते थोडक्यात मला असं वाटतं की समुपदेशकावरती जो विश्वास असला पाहिजे कारण समुपदेशकाचं हे पहिलं पहिला नियम असतो की त्याची जी माहिती आहे ती गोपनीय ठेवावी लागते आणि ती काळजी प्रत्येक समुपदेशक घेतो पण पालकांना त्याच्याबद्दलची जागृत अजून कमी प्रमाणात आहे खरं पण हे चित्र काही प्रमाणात तरी बदलेल हो निश्चित आपण अशा बाळगूयात आणि आपण इथे आणि एका अतिशय संवेदनशील विषयावरती खूप चांगली माहिती आणि खूप चांगली मतं आपण इथे मांडलीत याबद्दल धन्यवाद